यांनी हा जो कार्यक्रम घडून आणलेला आहे, एकदा सर्वजण त्यांच्यासाठी जोरदार ताल्या वाजवा. हॅलो हॅलो. अरे इकडलं काहीच आवाज येऊन नाही आला लेडीज वर्ग त्या पाहते यायच होण्यात आपलं क. अरे भाऊ लोक तुम्ही महिला खराब करता का, तुमच्या इकडून ताल्या होऊ द्या. येस हॅलो. आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या कोमलताई या ताई इकडे, कोमलताई आणि संतोष भाऊ आणि रामदादा, येस तिघांसाठी एकदा जोरदार ताल्या. ये बात तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहता अवघे 15 मिनिटांमध्ये त्या ताई इथे येणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. हो हॅलो हॅलो. व्हॉलेंटियर आले का तिथे? व्हॉलेंटियर व्हॉलेंटियर आहे का तिथे राऊंड मध्ये? त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये जा, अर्जंट मध्ये राऊंड मध्ये जा. व्हॉलेंटियर ज्याच्यावरशी जबाबदारी दिली ते तिथे जा, जा लवकर राऊंड वर मध्ये जा, राऊंड मध्ये जा सगळेजण. हॅलो, आपल्या सर्वांना गौतमी चाईचं भेटणार आहे, तर डी मध्ये जे पण व्हॉलेंटियर उभे आहे त्यांनी कृपया डी मध्ये जा. हिंदू केशरी, हिंदू केशरी टीम आलेली आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्हालाच एन्जॉय करायचा आहे. व्हॉलेंटियर गडबड न करता हा कार्यक्रम आपल्याला शांततेने पार पाडायचा आहे. दाखव हात, दाखव तिथे म्हणा पहिले. व्हॉलेंटियरला हात दाखवायला लाव. अरे तुम्हाला नाही रे पोरो, व्हॉलेंटियर पाहिजे आम्हाला. हॅलो, ते राऊंड करा राऊंड. हॅलो. राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. अशात होणाऱ्या अमरावती विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व परिचित समाजसेवी नानकराम नेमनानी यांनी निवडणूक लढविण्याची दावेदारी केली आहे. नेमनानी हे मूर्तिजापूर येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत, यामुळेच त्यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती असल्याचे सुद्धा अमरावती शहरात चांगली चर्चा आहे. नानकराम नेमनानी यांनी अमरावती शहरात सरकारने राबवलेल्या योजनेची जनजागृती कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले होते. ते आता अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून सर्वांचेच सुपरिचित झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना गटाकडून उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहणार आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामधून त्यांनी चांगलाच जनसमुदाय आपल्या पाठीशी उभा केला आहे. राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. अशात होणाऱ्या अमरावती विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व परिचित रश्मीताई आणि सारंगदादा उपस्थित आहे, तर मी त्या दोघांना विनंती करतो की एक गाऊनवाली बाईचं गाणं होऊन जाऊ द्या. अरे तिथे काय चालू आहे, तिथे काय सुरू आहे, तिथे काय सुरू आहे? अरे भांडू नका. अरे अरे तिथे कोणी गडबड करणार नाही, सगळेजण आपल्या जागेवर उभे राहणार. महिला सेक्टर मध्ये असलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी या. महिला सेक्टर मध्ये असलेले पोलीस अधिकारी अंमलदार या साईडला या. कोणीही वाद करू नका. सर्वांना विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे, कुणीही वाद करू नका.